subscribe now and press the bell icon. Never miss an update. गजराज टेंट अँड इव्हेंट कार्यक्रम कुठलाही असो, एक नाव नेहमी लक्षात असू द्या, गजराज टेंट अँड इव्हेंट कार्यक्रम तुमच्याकडे, व्यवस्था आमच्याकडे. आमच्याकडे नवनवीन आकर्षक प्रकारचे मंडप, डेकोरेशन, केटरिंग सर्व्हिस, डीजे, साऊंड, लाईट सिस्टीम, जनरेटर व इतर सर्व काही सुविधा, तेही एका छताखाली. तरी पत्ता लक्षात असू द्या, मोहित नगर गणेश कॉलनी जवळ जळगाव रोड भुसावळ. संपर्क करता आमचा क्रमांक आहे 81 50 50 20 37, 97 65 22 72 09. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तशृंगी. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल, तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तशृंगी पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील, आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तशृंगी पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. भुसावळ शहरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वागतार्थ भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. यासाठी सोहळ्याची जंगी पूर्व तयारी गेल्या 8 दिवसापासून शहर परिसरात आणि बियाणे स्कूल कार्यक्रमास्थळी सुरू होती. यातच काल दिनांक 26 जानेवारी रोजी सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन होणार म्हणून आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी शहरातील शिवसैनिकांनी या सोहळ्याच्या प्रवेशद्वाराबाहेर शिवसैनिकांतर्फे आपले पक्ष नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आनंदोत्सवपूर्वक स्वागतासाठी मंडप टाकून बॅनर्स लावून ढोल ताशांची आणि फटाक्यांच्या आतिषबाजीची पूर्व तयारी करत सत्कारपर फुलांची भव्यमाळ, फुलगुच्छ आदींसह पूर्व तयारीनिशी सज्ज होत शिवसैनिक मावळी रस्त्याच्या वाटेवरती आपल्या नेत्याच्या भेटीसाठी आशेने डोळे लावून वाट पाहत बसलेले असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला मुख्य प्रवेशद्वाराद्वारे आगमन न होता मागील बाजूने या सोहळ्यात प्रवेश करत आगमन झाल्याने जंगी स्वागताची तयारी केलेल्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण दिसून आले. राजकारणातील एक कुटील डाव म्हणून हेतू पुरस्कार आमच्या नेत्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हायजेक करून जाणून बुजून ही सर्व राजनैतिक खेळी खेळण्यात आली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी करत कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराबाहेर आपली सर्व केलेली जंगी तयारी संपवत आपला तीव्र संताप आणि नाराजगी व्यक्त करताना शिवसैनिक यावेळी दिसून आले. शिवसेनेची काय झाली, काय गेली, काय झालं शिवसेनेची? तुम्ही शिवसेनेचे नेते आहात आणि कार्यकर्ते इथे हजारो कार्यकर्ते जमा झाले, तालुका प्रमुख, शहर प्रमुख जमा झाले, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने फिरतो, राजकारण काय राजकीय करता? हे भाजपला नाही घेतो.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.